नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मी जात आहे कृष्ण मंदिरला. तर हे आमच्या गावचं मारुती मंदिर नवीन बांधकाम झालं आहे आणि पूर्ण झालं आहे मस्त. आणि किती छान दिसत आहे बघा. तर इथूनच आपल्याला कृष्ण मंदिराला रस्ता आहे, म्हणजे दुसरीकडून पण आहे आणि इथून सोपं आहे थोडासा. आणि आता आपण जाणार आहोत कृष्ण मंदिराकडे. तर चला मग पाहूया कृष्ण मंदिर. तर आपल्याला थेट जायचं आहे जे सिमेंट रस्ता आहे. तर इथून आपल्याला मेन रोड लागेल, म्हणजे मेन पॉईंट इथं ॲटो वगैरे थांबतात. आणि आपल्याला थोडंसं डाव्या साईडला वळायचं आहे, मग थेट आपल्याला मंदिराचा रस्ता आहे. इकडं आजूबाजूला म्हणजे आहेत रस्ते, मात्र हा मेन रस्ता आहे. आणि इथं तुम्हाला म्हणजे कमान दिसेल, त्या कमानीवर व सर्वात वर जे आहे कृष्ण म्हणजे कृष्णाची मूर्ती आहे. आणि डाव्या साईडला महादेव मूर्ती आणि उजव्या साईडला जी आहे ती साईबाबाची मूर्ती इथं दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीनं बघितले का तुम्ही? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडलाच लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर आपण जात आहोत आता मंदिराकडे. तर इथं कार वगैरे दिसतील तुम्हाला. तर हे आहेत पॅरालिसचे जे पेशंट असतात त्यांना घेऊन आलेले असतात. तर त्यांना दोरा टाकून घेण्यासाठी येत असतात इकडे शुक्रवारी. तर हे आता मी आलेली आहे आणि मी जात आहे दुकानामध्ये. तर तिथेच एक दुकान आहे. तर त्या दुकानात आपल्याला नारळ भेटतं, उदबत्त्या, नारळ, साखर सगळं त्याने देतात 20 रुपयामध्ये. तर मी नारळ घेतले आणि तुम्ही बघू शकता इकडं किती छान दिसत आहे तुम्हाला मंदिर. आणि सगळे असे रूम आहेत बांधलेल्या जे की पेशंट लोक राहू शकतात. कोरोना काळामध्ये बऱ्याच त्यांना म्हणजे हे झाले, सगळं बंद होतं तेव्हा कोरोनाच्या पिरियडमध्ये. तर असं परिसर आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत आपल्या मंदिराला. तुम्हाला दाखवायचं होतं हे मंदिर आमच्या गावचं. तर मंदिराला आलेत आपण. आज शिवरात्र आहे, तर शिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला तर मग जाऊ आपण मध्ये. रस्ता पायऱ्या तुम्ही बघू शकता नवीन नवीन झालेला आहे. आणि इकडं जे आहे ते मंगल कार्यालय, इथं पेशंट वगैरे राहतात या साईडला. मंगल कार्यालयच आहे पण पेशंट वगैरे राहतात. तर हे कृष्ण मंदिराचे पायऱ्या आहेत. आणि इकडं जे आहे महादेव मंदिर, ह्या पायऱ्या ज्या आहेत समोरच्या त्या महादेव मंदिराच्या आहेत. तर इथून आपल्याला महादेव मंदिराकडे जायचं आहे. तर पेशंट खूप येतात त्यांना राहण्याचे, म्हणजे दूरदूरून येतात पेशंट, त्यांना राहण्याची सोयसुद्धा इथं केलेली आहे. तर हे आहे महादेव मंदिर. तर आता मी महादेव मंदिराला पहिलं जाते. आपण आलेलो आहोत मंदिरात. महादेव मंदिर पण आहे, कृष्ण मंदिर आणि साईबाबा मंदिर. पण साईबाबा जे मंदिर आहे या साईडला आहे ते बंद आहे सध्या, ते अजून चालू केलेलं नाही. आणि बांधकाम भरपूर झालेलं आहे इथं मंदिरचं, कारण अगोदर जे आहे ना हे समोरचा भाग दिसतोय तुम्हाला, हे काहीच नव्हता इथं. सगळं असं मोकळं मोकळं होतं, खूप छान दिसत होतं. पण आता सगळं बंद झालेलं दिसायलं, मध्ये सगळं मंदिर झाले. आणि इकडं असा डोंगर भाग असल्यासारखं माळ रान आहे इथं बघू शकता तुम्ही. खूप मस्त आहे आपलं मंदिर. आणि मधलं तर बघितलंच असेल तुम्ही,
खूप मस्त आहे आणि आपल्याला नारळ फोडायचं आहे, ते खाली जाऊन फोडावं लागेल कारण नारळमध्ये फोडू नका असं म्हटले त्याने, तर आपल्याला इकडं कुठेतरी फोडावं लागेल नारळ. आणि तिकडं आहे ते कृष्ण मंदिर, तर ते पण दाखवते मी तुम्हाला. तर कृष्ण मंदिरात आले मी आणि खूप शांतता होती, कोणी आलेले नव्हतं कारण लॉकडाऊनपासून महाराजांनी कोणाला येण्यास बंदीच ठेवली होती. कोणीतरी एक दोन भक्त म्हणजे भावी भक्त येत आहेत, तर मी फेरी टाकत होते. खूप मस्त असं मंदिर आणि कलर हा खूप दिवसानंतर म्हणजे खराब झाला आहे, खूप दिवस झाले वाटतं, तर खराब झाला आहे कलर. कलर लावतील बहुतेक आता, त्या वेळेनुसार कलर लावल्यावर अजून छान दिसेल मंदिर. तर असे चित्र पण छान काढलेले आहेत. तर इथे आहे दानपेटी, तर जे कामगार लोक आहेत त्यांना दानपेटीतूनच पगार दिला जातो अशी सूचना आहे तिथे. तर मी दानपेटीत दान करत आहे. तर अजून बघू शकता कृष्णाचं मंदिर. मी जास्त जवळ नाही नेला कारण महाराजांनी म्हटलं की जास्त जवळ कॅमेरा घेऊ नका. तर हे असं पटांगण आहे जे की मंगल कार्यालयाच्या वरचं आणि हे साईबाबा मंदिराचं मंदिर आहे ते बंद आहे. इथून गेट आहे ना ते बंद आहे. आणि हे मूर्त्या पण छान छान बसवलेले आहेत. खूप छान काम सुरू आहे मंदिराचं, अजून पूर्ण नाही झालं, बांधकाम सुरूच आहे. आणि कलरिंग करायला त्याच्यामुळेच त्यांनी रोखून ठेवलं असेल बहुतेक. बांधकाम हे चालू आहे खाली. खूप छान झाले मित्रांनो, पण असं आहे की तुम्ही बघू शकता किती मोठं झालेलं आहे हे मंदिर. खूप छोटं होतं, हे समोरचा काहीच नव्हता, हे मी पायऱ्या जे उतरायले तिथपर्यंतच बांधकाम होतं आणि त्याच्याखाली पूर्ण असं मोठं पायऱ्याच दिसत होत्या. तर इकडं जात आहे मी नारळ फोडण्यासाठी, कारण नारळ हे खाली फोडायचं होता त्याच्यामुळं. तर मी नारळ फोडायला गेले, तर नारळ मित्रांनो आपलं खराब निघालं. मग देवाला नारळ पावलं माझं, पहिल्यांदा आले म्हणजे खूप दिवसानंतर आले मी. तर म्हणजे लॉकडाऊनमध्ये पण बंदी होती, एक दोन वर्ष झाले गावात असून मी जाऊ शकले नाही लॉकडाऊनमुळे. तर मी देवाला साखर ठेवण्यासाठी मंदिरात आले कारण आपल्याकडे साखरच होती, आता नारळ तर खराब झालं होतं. साखर ठेवली